नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय संविधान अखंडता आणि एकात्मतेचा मूलमंत्र लोकनेते विजय वाकोडे। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरात संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। हुकुमशाहीकडे मार्गक्रमण करू पाहणाऱ्या सत्ताधीशांना ज्या विचारण्यासाठी सामान्य जनता संघर्ष सज्ज झाली आहे याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे असे प्रखर मत लोकनेते विजय वाकोडे यांनी केले। यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। या संविधान सन्मान सोहळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा त्यांच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाचा भारतीय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे या देशाला संविधान दिलं आहे त्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते भगवान बुद्धाच्या समता, बंधुत्व आणि न्यायाच्या तत्वज्ञानावर बाबासाहेबांनी संविधान बनवलेलं आहे आणि या संविधानाचं कौतुक संपूर्ण जगामध्ये केलं जातं। आज या बाबासाहेबांच्या संविधानामुळं या देशातले 6,000 जातीचे लोक एकत्र नांदत आहेत, त्यामुळे हे सशक्त संविधान असल्यामुळं आमचा देश सशक्त आहे आणि हे संविधान बदलण्याचा काही सनातनी लोक कट करत आहेत आम्ही तो कदापि सहन करणार नाही आणि सनातनी लोकांना जाणीवपूर्वक हे संविधान नको आहे, त्यांना सनातनी धर्माचं रक्षण करणारं संविधान पाहिजे। परंतु या देशातल्या सर्व आरक्षणवादी जे लोक आहेत सर्वजण या संविधानाला वाचवण्यासाठी एकजूट झालेले आहेत आणि संविधानाचं संरक्षण करतात हे सर्व लोकशाहीवादी जनतेचं कर्तव्य आहे आणि आज आम्ही या ठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकाचं वाचन करून आज संविधानाचा सन्मान केलेला आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।